महापालिका हद्दीतील खड्डे बुजवण्यात यावेत या मागणीचे निवेदन गोपीचंद पडळकर यांनी विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकळे यांना दिले. निवेदनात म्हटल्याप्रमाणे विटा नगरपालिका हद्दीत बहुतांश ठिकाणी खड्डे पडले आहेत, त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे विटा नगरपालिका हद्दीतील खड्डे बुजविण्यात यावेत. आज विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. विटा शहरामध्ये जे रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत ते सगळे खड्डे बुजवून घ्यावेत. अनेक लोकांच्या त्याबद्दल तक्रारी आल्या की विटा शहरामध्ये खूप खड्डे पडलेले आहेत आणि त्याबाबतीचं निवेदन आज आम्ही प्रशासनाला दिलेलं आहे. तालुक्यात आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतोय. खानापूर तालुक्यातील अनेक प्रश्नावरती आम्ही आता आवाज उठवला आहे. लोकांच्या समस्या जाणून घेणं, त्याचा तिथंच निपटारा करणं, आमच्याकडून निपटारा होत नसेल तर वरिष्ठांच्यापर्यंत संपर्क करणं, अशा पद्धतीची मोहीम गेल्या अनेक दिवसापासूनची चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून विटा शहरामध्ये खड्डे संदर्भातलं निवेदन प्रशासनाकडे आज आम्ही दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही काही दिवसामध्ये विटा शहर खड्डेमुक्त करू. यावेळी खानापूर तालुकाध्यक्ष सुहास पाटील, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संग्राम माने, मंथन मेटकरी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.